आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा. सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात एक राखी देशासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान ही सामाजिक संघटना नेहमी सामाजिक कार्यात तत्परतेने भाग घेत असते. आपले भारतीय सैनिक हे आपल्या देशासाठी सीमेवर लढत असतात. देशावर कोणतेही संकट आले तरी सैनिक हे देशाच्या मदतीसाठी नेहमी धावून जातात. मात्र त्यांना कोणत्याही सणाच्या वेळी आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करायला मिळत नाही. त्यासाठी सलग 2 वर्ष सुराज्याच्या माध्यमातून एक राखी देशासाठी हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला जातो. यावर्षी मोठ्या स्वरूपात राबवण्याचा प्रयत्न सुराज्याने केला. या उपक्रमामध्ये सैनिकांसाठी एक राखी व एक संदेश एक लिफाफ्यात लिहून तो लिफाफा सुराज्याच्या सदस्यांनी ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकण्याचे आवाहन शाळा महाविद्यालय आणि नागरिकांना करण्यात आलं. या सुराज्याच्या विविध भागातील सदस्यांनी आपल्या भागातून या उपक्रमासाठी मेहनत घेतली. सर्व मिळून 3223 राख्या जमा झाल्या. यावेळी सचिव हर्षल वाळुंज, खजिनदार किरण कानडे, हाजी कोठारी, उमेश वैष्णव यांनी या उपक्रमाचे यशस्वी नियोजन केले. यावेळी सर्व शाळा महाविद्यालयांचे शिक्षक, प्राचार्य, विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांचे सुराज्याने धन्यवादही मानले. अनंत पद्धतीने हा सण साजरा करण्याचं आपण ठरवलं होतं. त्यासाठी आपण सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान या प्रतिष्ठानची मदत घेतली होती आणि ह्या राख्या आपण आज या ठिकाणी सगळ्यांनी राख्या टाकलेल्या आहेत. कॉलेजमध्ये सगळ्या मुलांनी ह्या बॉक्समध्ये राख्या टाकलेल्या आहेत आणि जवानांनी जे काही आपल्यासाठी मेहनत घेतात आपण त्यांच्यामुळे आज इथे सेफली आपण सगळे आरामात झोपू शकतो किंवा कधीही फिरू शकतो, कधीही आरामात राहू शकतो. त्यामुळे त्यांना एक सल्यूट देण्याचा आपल्याला एक चांगला चान्स मिळाला होता, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळाली होती आणि ह्या अपॉर्च्युनिटीचा सगळ्यांनी फायदा घेतलेला आहे. तरी मी सर्व ज्यांनी ज्यांनी ह्यामध्ये राखी टाकलेली प्रतिष्ठानची जे काही मेंबर आहेत तेवढं सगळ्यांची धन्यवाद मानतो. नमस्कार, माझं नाव रोशन विष्णू चाफेकर, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष. नुकताच सुराज्याच्या माध्यमातून आम्ही एक चांगला उपक्रम राबवला, एक राखी त्यांच्यासाठी जे लढतात आपल्या देशासाठी. या ब्रीदवाक्याखाली एक राखी देशासाठी हा उपक्रम आम्ही भारतीय जवानांसाठी राबवला. या उपक्रमामध्ये जे आपले सैनिक भारत देशासाठी सीमेवर लढत असतात, डोळ्यामध्ये तेल ओतून जे आपले सैनिक भारत देशाच्या संरक्षणासाठी झटत असतात, त्यांच्यासाठी आम्ही एक चांगला उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की विविध सण आपण भारतीय संस्कृती याच्यामध्ये आपण राबवतो, पण भारतीय जवानांना जे आपल्या सीमेवर रक्षण करतात त्यांना आपल्या कुटुंबासोबत विविध सण साजरे करता येत नाही. मग त्यांच्यासाठीच आम्ही आत्ता नुकतंच 15 ऑगस्ट रोजी जो रक्षाबंधनाचा सण भारतामध्ये विविध मोठ्या स्तरावर राबवण्यात येणार आहे, त्यांच्यासाठी आम्ही पूर्ण रायगड जिल्ह्यातून विविध तालुक्यातून तिथल्या सर्व लोकांना आम्ही आवाहन केलं की तुम्ही एक राखी आणि एक संदेश एका लिफाफामध्ये टाकून सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे तुमच्या इथे भागामध्ये जे बॉक्स ठेवले त्यांच्यामध्ये ते तुम्ही राख्या टाका आणि त्यांच्याप्रती काहीतरी चांगला संदेश वगैरे ते संदेश आणि राखी देऊन त्या सर्व राख्या कलेक्शन करून आम्ही भारतीय जवानांना सीमेवर पाठवण्याचा एक चांगला प्रयत्न आम्ही करणार आहोत.